नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉपशील ए क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। साडीवरचा मॅचिंग मास्क आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर या ठिकाणी ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे आणि त्याचा उरलेला जो कपडा आहे त्याचा आपण आज मास्क बनवणार आहोत। जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो आणि त्याच्या ज्या ब्लाऊजच्या उरलेल्या कपड्यामध्ये आपण हा मास्क शिवू शकतो, सुंदर पण दिसतो आणि मॅचिंग पण होतो। कमी वेळेत आहे, आपल्याला 6 पाहिजेल आणि 10 लांबी आणि 6 आपल्याला उंची घ्यायची आहे आणि रुंदी घ्यायची आहे 10 इंच। एकसारखा कट करायचा आहे व्यवस्थित। आता बघा, 10 इंच रुंदी आणि 6 इंच आपली लांबी आहे। वरचा कपडा एकदम एकसारखा करून घ्यायचा आहे, व्यवस्थित कट करून घेऊया। बरोबर एक लाईन मध्ये कट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला अस्तर लावायचं आहे, म्हणजे अस्तर लावून आपण हा करणार आहोत। तर जो अस्तर आपल्याला इथे मॅचिंग असेल तो आपण या ठिकाणी वापरूया। तर हा थोडासा कमी येतोय, खालचा व्यवस्थित झालेला आहे। आता जेवढा आपण कट केलेला आहे ब्लाऊज पीसचा जो कपडा, तोच आपण अस्तरसाठी पण तेवढाच घेणार आहोत। म्हणजे जेवढं आपलं ब्लाऊज पीसचं कपडा आहे तेवढंच अस्तरचं पण घ्यायचं आहे। दोन्ही ठिकाणी घेतले म्हणजे ब्लाऊज आणि अस्तर 10 इंच आणि 6 इंच। उभं 6 पकडायचे, आडवं 10 पकडायचं, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल। आता घडी घेतली, पुन्हा एक घडी बघा, व्यवस्थित हे करायचे। एक घडी झाल्यानंतर एकसारखा कपडा कट करून घ्यायचा आहे, पुन्हा एक घडी करायची। आता घडी कशी केली होती, आडवी, आणि आता पुन्हा त्यावरती उभी घडी, म्हणजे एक घडी केली त्यावरती दुमडून दुसरी घडी केली। आता मधोमध या ठिकाणी आपण टाचण लावून घेऊया, ही टाचण टोचत नाही तर दुसरी लावून घेऊया। या ठिकाणी सुई आहे हच्चिलेची, तीच लावत आहे मी। आता टाचण टोचली नाही, या ठिकाणी आता एकदम पॅक करून घेतलंय। आता बघा, बंद बाजू आहे तिथे उभा टेप पकडलाय 1 इंच, जी मोकळी बाजू आहे तिथे आडवा टेप पकडलाय 1 इंच। बंद बाजूकडून उभा टेप 1 इंच आणि मोकळ्याकडून आडवा टेप 1 इंच। तिरकी लाईन थोडीशी आतमध्ये, इथे फुगीर आकार द्यायचा आहे, गोलाकार, थोडासा आतून हा आकार घेणार आहोत। कट करूया। अशा पद्धतीने या ठिकाणी आपली कटिंग होईल। अस्तर आणि कपडा साईडला काढूया। आता मधोमध कट करायचे, एकावर एक ठेवून तिथे शिलाई करून घ्यायची। जो आकार आहे आपला गोलाकार, अर्धा गोलाकार, तिथे आपल्याला ही शिलाई करायची। शिलाई आहे साधारणतः 1/2 इंचाची, खूप कमी नाही आणि खूप जास्तही नाही, एकसारखी शिलाई आपली या ठिकाणी आली पाहिजे। साडीवरचा मॅचिंग मास्क खूप सुंदर दिसतो, नक्की ट्राय करा। कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं ही शिलाई झालेली आहे। दुसरा पण अस्तरचा आहे, तो पण सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे। व्यवस्थित प्रेस करून घेऊया। आता थोडंसं या ठिकाणी आपल्याला फुगा दिसतोय, म्हणजे आपली जी शिलाई आहे ती तिरकी झालेली दिसते। तर पुन्हा गोलाकार करून घेऊया, म्हणजे शिलाई एकसारखी दिसेल। अस्तरला पण आता शिलाई करून घ्यायची। दोन शिलाई या ठिकाणी करून घेऊया। अस्तर आणि कपडा शिलाई झालेली आहे, आकार पण छान आलेला आहे। आता जो कपडा ब्लाऊज पीसचा आहे आणि अस्तरचा आहे तो एकमेकांना शिलाई करून घ्यायची, एकावर एक ठेवून घ्यायचंय। सुईचा भाग आतमध्ये पाहिजे आणि जो शिलाईचा भाग आहे तो वरती पाहिजे। इथे साधारणतः 1/2 इंचाची शिलाई मी देणार आहे, जसा आकार आहे तशी शिलाई करून घ्यायची। दोन शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत,
वरच्या साईडला पण द्यायची, खालच्या साईडला पण सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायची आहे। बाहेरून विकत घेण्याची गरज येत नाही, खूप सोप्या पद्धतीमध्ये हा मास्क आपण बनवू शकतो। साडीवरचं तुम्हाला जर बनवायचं असेल मॅचिंग तर ब्लाउज पीसच्या कपड्याचा तुम्ही वापर करू शकता, कारण साडीचा कपडा पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। मग तुम्हाला 6 इंचाचा कपडा काढावा लागेल साडीमधला, जर साडीचा पाहिजे असेल तर, किंवा घरात तुमच्याकडे कोणतंही कापड असेल तरी तुम्ही ह्याच पद्धतीने करू शकता। खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे। आता इथे शिलाई झालेली आहे। आता तिरकी कातर थोडीशी, म्हणजे जेव्हा आपण आतल्या साईडनी फोल्ड करू तेव्हा ते फिनिशिंग छान येईल। असं नाही की तुम्हाला ब्लाउज पीसचा साडीचा कपड्याचा वापर करून मास्क बनवायचा नसेल तर तुम्ही दुसरा कपडा पण वापरू शकता। हीच पद्धत घ्या, खूप सोपी आहे, अगदी कोणालाही जमेल एवढी सोपी। आणि साडी ब्लाउजवर तर मॅचिंग मास्क शिवल्यावर छानच दिसतो। आणि ब्लाउज पीसचा कपडा आपला भरपूर उरलेला असतो त्यामुळे मास्क सहजासहजी या ठिकाणी आपला होतो। आकार पण तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे। आता थोडंसं 1/2 इंचाचं आत थोडंसं आपण दुमडून घेऊया, प्रेस करायचे। दुसरी साईड पण त्याच पद्धतीने आपल्याला आतल्या साईडनी दुमडायचे आणि प्रेस करायचे। एकसारखं प्लेन करून घ्यायचे। आता इलिस्टिक या ठिकाणी आपण लावणार आहोत, तर साधारणतः 6.5 किंवा 6.5 जे इलिस्टिक आहे ते या ठिकाणी आपण वापर करू शकतो, किंवा 5.5 पण घेऊ शकतो। खूप जास्त जर मोठे माणूस म्हणजे मोठे असेल तर 6.5, आणि जर कमी साईज पाहिजे असेल तर 5.5 या ठिकाणी आपण घेऊ शकतो। पण 6 पुष्कळ होते, व्यवस्थित पण सगळ्यांना येईल अशी 6 साईज आहे आपली, तेवढी जरी घेतली तरी काही हरकत नाही। हा मास्क कोणालाही बसेल अशी ही साईज आहे आपली, फक्त छोट्या मुलांसाठी आपल्याला साईज कमी घ्यावा लागेल। आता जी इलिस्टिकचा आहे साधारणतः आतमध्ये आपण 1 इंच घातलेला आहे आणि त्यावरती शिलाई घ्यायची, किंवा 1/2 जरी अंतर सोडलं तरी काही हरकत नाही। आणि त्यानंतर बाहेरची जी कडेची जी मास्कची बाजू आहे तिथे आपण शिलाई करून घ्यायची। कमी वेळेत सुंदर मार्केटमध्ये जाण्याची गरज पण नाही, किंवा बाहेरून मास्क घेण्याची गरज नाही। घरच्या घरी तुम्ही मास्क शिवू शकता, कोणत्याही कापडचा तुमच्याकडे जे कापड असेल त्याचं पण तुम्ही ट्राय करू शकता। आणि जर ब्लाऊजचा कपडा उरत असेल तर साडीवर एकदम सुंदर मॅचिंग असा बनणारा हा मास्क आहे, नक्की ट्राय करा। आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायचं विसरू नका। माझ्या अशाच टॉप शिलाई क्लासवरच्या नवनवीन आणि सोपसोपे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। नक्की ट्राय करा, खूप सुंदर असा मास्क आपला बनला जातो। अगदी विकतच्या मास्कचा जो आहे विकतचा मास्क अगदी त्याच्यासारखाच दिसतो, इतका सुंदर आणि सोप्यामध्ये हा मास्क आपला बनला जातो। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा मास्क आपला तयार आहे, तुम्ही बघू शकता। फिनिशिंग पण बघू शकता अगदी मार्केटसारखीच झालेली आहे। मॅचिंग साडीवरचा मॅचिंग मास्क आपला तयार आहे। ब्लाऊजवरचा मास्क दिसायलाही छान, साडीवर तुम्ही जेव्हा घालशाल तेव्हा खूप सुंदर दिसेल। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल। नक्की ट्राय करा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे, कमी वेळेत पण बनतो।